त्यानं सांगितलं पाकिट वगैरे काही मिळणार नाही. आम्ही नियमांच्या बाहेर जाऊन काहीही करणार नाही असं क्लिअरली सांगितलं त्यानं आणि दिलं त्यानं पाठवून. अहो पाकिट द्यावंच लागतं, दरवेळेचा येते. अहो लाच येते, लाच घेणारा जितका दोषी असतो ना तितकाच येणारही असतो. आणि आपल्या मिठाईची क्वालिटी एकदम उत्तम आहे की मग घाबरायचं कशाला. तुम्ही आज जे काही केलंय ना ते तुम्हाला समजलेलंच नाहीये. दादा मी पण वहिनीला सांगितलं आणि वहिनी जे बोलते ना ते समज मला पटतंय पण ते साहेब खूप चिडून गेले. चिडू दे. अहो तुम्ही हे सॅम्पल्स ऑफिशियली सबमिट करा म्हणजे आपलं कोणीही काही वाकडं नाही करू शकत. हो बरोबर. ते साहेब आपली मिठाई कशी खराब आहे याचा निकाल देऊ शकतात पण आपलं काही वाकडं नाही होणार. ते माझं दुकान बंद करू शकतात तरी आपलं काही वाकडं नाही होणार. धन्य आहात तुम्ही. आज तुमच्यामुळे माझं केवढं मोठं नुकसान झालंय माहिती आहे तुम्हाला. हे दुकान कायमचं बंद करण्याची ताकद आहे त्या साहेबांच्या खुर्चीमध्ये पण तुम्हाला काय त्याचं. सणाच्या दिवशी सुद्धा मी हे दुकान बंद ठेवत नाही पण आता ते कायमचं बंद होऊ द्या, तुम्हाला काय फरक पडतो. अहो तुम्हाला असं का वाटतं की आपलं दुकान सील करतील. असा लाचखोर ऑफिसर एखादाच असतो. बाकी सगळे प्रामाणिक असतात. अहो आपण नियमांप्रमाणे वागलो ना की सगळं नीट होईल. हो हे तुमच्यासाठी बोलायला सोपं आहे हो पण मी नाही ना तसा वागू शकत. या दुकानावर माझं घर चालतं, माझ्यावर जबाबदारी आहे माझ्या कुटुंबाची, माझ्या आई वडिलांची, माझ्या भावंडांची. ती या दुकानामुळे पार पडते. हे दुकान जर बंद झालं तर आम्ही खायचं काय. अहो माझं एकदा ऐकून तरी घ्या. आजपर्यंत खूप ऐकलंय तुमचं. त्या दिवशी त्या हवालदाराला मी 50 रुपये देत होतो, तुमच्यामुळे 250 रुपयाची पावती फाडायला लागली. ऐकलं तुमचं. खर्च करून तुम्ही तो कचऱ्याचा डब्बा आणायला लावला, आणला मी. ऐकलं तुमचं. हेल्मेट शिवाय स्कूटर चालवू नका असं म्हणाला तुम्ही. ऐकलं तुमचं. पण आता तुम्ही ऐका माझं. जिथे तुमचं काम नाही तिथे लुडबुड करायची नाही. तुमच्या या अशा वागण्यामुळे जर माझं काम बंद झालं ना तर माझं कुटुंब उपाशी मरेल. अरे शुभम हे सगळे घरी जाऊन बोलूया की आपण. अहो किती दिवस यांच्या चुका अशा झाकून ठेवायच्या. आणि मला सांगा आपलं काम होण्यासाठी एकदा लाज दिली तर काय बिघडतं. बिघडतं आपल्या समाजाचं आणि आपल्या देशाचं. अशी लाज देण्यामुळे अख्खी सिस्टीम पोखरून निघते आणि अशा माणसांचा माज गरिबांना आणखीन लाचार बनवतो. सगळ्यांना न्याय मिळावा म्हणून कायदे केलेत ना. त्या कायद्यांचं पालन केलं ना तर लाच मागण्याची कोणाचीच हिंमत नाही होणार. ओ वहिनी दादा आहे ना अगदी बरोबर बोलतोय. उगा हट्टीपणा करू नका. नाही मी यांना लाच देऊ देणार नाही. अहो तुम्ही ही सॅम्पल्स ऑफिशियली सबमिट करा. जबाबदार नागरिक म्हणून आपलं कर्तव्य येते. जबाबदारी कर्तव्य अहो हे शब्द तुमच्या तोंडात शोभून नाही दिसत. मला भाषण देण्याऐवजी ना जाऊन आरशात तोंड बघा स्वतःच आणि विचारा स्वतःला तुम्ही कुठली कर्तव्य पार पाडलीत. चून म्हणून बायको म्हणून तुम्ही कुठली जबाबदारी पार पाडली सांगा ना. पाडली आहे का. आता का गप्पात बोला ना. माझी बायको म्हणून तुम्ही कुठलं कर्तव्य पार पाडलंय का. नाही ना.
आणि फक्त तुमच्या समाजाचे नियम नसतात ना, त्यांचे पण काही नियम असतात. तुम्ही ते पाळले आहेत का? या घरात आल्यापासून तुम्ही कोणाला तरी सुखी ठेवलंय का? नाही ना? मग आणि मला माझ्या कर्तव्याबद्दल सांगायचं नाही. मी खूप आधीपासून माझं कर्तव्य पार पाडतोय. माझ्या कुटुंबाला आनंदी ठेवण्याचं कर्तव्य. शुभम, तू जरा शांत हो. हा, शांत हो जरा तू. आणि तुम्ही काय येतं काय तमाशा चाललाय का? जा आपापल्या कामाला जा. बघा तुम्ही राहिलं, आम्ही घरी जातो, तू दुकान सांभाळ जरा. अगं पण त्यासाठी हे दुकान उघडं राहिलं पाहिजे ना. या तर दुकानाच्या मुळावर उठल्यात. आणि तुम्ही माझ्यावर उपकार करा, या सगळ्यापासून दूर राहा. यापुढे सगळ्यांच्या भल्याचं जे असेल ना तेच होईल. तुम्हाला जे योग्य वाटतं ते अजिबात होणार नाही. अरे शुभम, सुनबाई म्हणते तसं नमुने ऑफिसात नेऊन दे तू. ते काम तर करावंच लागेल ना भाऊ. जातोय मी, पण आता यांच्यामुळे तिथं कोणाकोणाचे पाय धरावे लागतील काय माहित. पण मी आपलं दुकान वाचवण्यासाठी सगळं करेन भाऊ. तुम्ही का अशा उभे आहात? निघा आता. शुभम, बस झालं आता. सुन भाई, चल तू घरी चल. सुनबाई, तू डोळे पुस बरं आधी. तुला रडताना असं बघवत नाही बघ. भाऊ, मी काही चुकीचं बोलले का? लाज देणाऱ्यांमध्ये आपण का सामील व्हायचं? नाही, तू काही चुकीचं बोललेली नाहीयेस. शुभम असं का वागतोय समजत नाहीये मला. त्याचं असं रूप कधीच बघितलं नाही बघ मी. बरं झालं दादा तू वहिनीला झापलंस. लय डोक्यावर बसायला लागली ती. डायरेक्ट त्या ऑफिसरला नडते म्हणजे काय? तर किती भारी पडणार ते आपल्याला. आपल्या सामन्यांची वाट लावणार आहे. हे बघ विक्रम, आईशा इथं काढू नकोस तू आता, जास्त वाढवू पण नकोस. आपण घरी गेल्यानंतर बोलूया. समजा तू तुझ्या दुकानात जा. जा. काळजी करू नकोस, तो शांत झाला का नाही मी बोलतो त्याच्या बरोबर. आला का सुनबाईचा पुळका? काही गरज नाही आहे हिची बाजू घ्यायची. नको तिथं नाक खुपसायचं कशा पाहिजे? औ शुभम ना काय आज दुकान उघडलंय का? आता ही शिकवणार का त्याला की दुकान कसं चालवायचं? अगं कले, पण हिचा विचार काही चुकीचा नाहीये. तिला काय वाटतं ते कोणी विचारलं नाहीये. शुभमनं त्याच्या पद्धतीनं आतापर्यंत दुकान चालवलंय, वाढवलंय. आता ही नेहमी सारखं समाज सुधारायला निघणार आणि स्वतःच्याच घरावर कुऱ्हाड मारून घेणार. अहो नाही, तू गप्प रहा, एक शब्द बोलायचा नाहीस तू. आईला घर सांभाळता आलं पाहिजे, ते तर जमतच नाही तुला. नवऱ्याच्या कामामध्ये लुडबुड करायला निघालीय.
त्यापेक्षा स्वयंपाक शिक, शिवणकाम विणकाम ते शिक, घराला त्याचा उपयोग तरी होईल. काय कले, अगं जाऊ दे, सोड आता. अगं झालं ते झालं. शुभमचं काम जे 2 रुपयात झालं असतं ना, त्याला 5 रुपये खर्च करायला लागणार आहेत. आणि त्या माणसांचे पाय धरायला लागणार आहेत ते वेगळंच. पण हिला काही आहे का त्याचं? सुरीनं साधी भाजी कापता येत नाही आणि तलवार घेऊन गावंडाऱ्याला निघाली. पण कले, तुम्ही तुमच्या आरामाच्या कामाला लागता का? लागा. चुकीच्या माणसाची बाजू घ्यायची काही गरज नाही. सुनबाई तू बाबा, मला माफ कर. तू शिकवलेल्या रस्त्यावरून मी नाही चालू शकत. माझ्या घरात माझ्या नवऱ्याकडून भ्रष्टाचार होतो आणि मी तू नाही थांबवू शकत. मला फक्त बघत राहावं लागणार आहे. आय एम सॉरी बाबा, आय एम रिअली सॉरी. मला सांग, हे आपल्या घरी जे कोण आहेत हे आपले शुभम भाऊजीच आहेत ना? म्हणजे दुसरं कोणीतरी त्यांचा चेहरा घेऊन नाही ना आलाय? मला पण आता हीच शंका वाटायला लागली. काय झालंय तरी काय त्यांना इतका राग? अहो, कोणी सुरा घेऊन त्यांना मारायला जरी आलं ना तरी शांत राहतील ते इतके चिडतायत. ते पण जाऊ बहिणवर, नाही शक्यच नाही. हा ना, मला पण काहीच समजत नाही. हो ना, हा मला काय वाटतंय ना, ते पण आपल्यासारखे नाटक करत असतील. बघा, दोघं मिळून नाटक करतात. बिळीबिळी झाली का तू? शुभम दादा आणि नाटक. अगं साधा सुद्धा माणूस आहे बिचारा. अगं मित्र म्हणतो देव माणूस आहे. तुम्हाला काय सम कल्पन? हा बोल कल्पने. आता त्यात मी काय करू? हे बघ, तुला आपल्या आईचा स्वभाव माहिती आहे ना कल्पना? काय अगं काय बोलतेस तू? असले विचार मनात पण आणू नकोस तुझ्या. तू इथे आलीस ना, चिची अक्का तुला आणि मला दोघींना पण घराच्या बाहेर काढतील. तेव्हा हे असं काही विचार करू नकोस. तुझं बरं, मी काहीतरी करते. पण तू टेन्शन घेऊ नकोस हा, मी बघेन काय ते बघते. ठेव आता. जीजा अक्का जरा पिटलं बघे. अगं किती कुठे आहे त्याच्यात? मी नाही खाणार आहे. कसं दिसतंय बघते. आणि भाकरी पण करपलेली दिसते. आणि काय, इतक्या लोकांना एवढीच भाजी? जीजा अक्का,
तुम्ही आशा का बघताय माझ्याकडे? कारण स्वयंपाक मी तुला करायला सांगितला होता. हा स्वयंपाक तू केलेला दिसत नाहीयेस. हे समदे गुण तर मोठ्या सुनबाईचे दिसत आहेत. काय ग सोनाली बहिणी, तू का नाही केलं जेवण? कारण तिला काम टाळायचं असतं आणि दुसऱ्यावर ढकलायचं असतं, हो ना? नाही नाही जी चक्का, अहो ते काय झालं ना, आज दुकानात अचानक गर्दी खूप वाढली आणि आज नवीन स्टॉक पण येणार होता ना, म्हणून मग मला जावं लागलं, नाहीतर मी खरंच स्वयंपाक करणार होते. एक सून पक्की काम चुकार आणि दुसरी समजा कामाचा बट्ट्याबळ करणार. अगं एकले, अगं असू दे, सुनबाईला सवय नसेल मी इथे पिठलं बिठलं बनवायची. सोनाले, घरात हिरव्या मिरचीचा ठेचा असेल ना, घेऊन ये जा. हो बाई, ठेचा तरी आण, निदंताच्यामुळे घशाखाली घास तरी उतरतील. हो आणते. भाकरी वाड्याला. शुभम थांब जरा, हे असलं जेवलं असलं तर पोटबीट बिघडायचं तुझं. सोनाले, ठेचा आणणार आहेस ना, त्याच्या बरोबर दही पण आण जरा. दही आणि ठेचा खा जा. शुभम दादा, अरे कस खात बसतोय, कशी लागते भाजी? आता या सगळ्याची सवय करून घ्यायला पाहिजे ना. एखाद्याला स्वयंपाक शिकवण्यापेक्षा हे सोपं. आणि आपण किती प्रयत्न केले तरी पालथ्या घड्यावर पाणीच. कस आहे, शेवटी हा स्वयंपाक माझ्या बायकोनं केलाय, त्यामुळे मला तर खावंच लागणार ना. तर नशिबात हेच असेल तर काय करायचं? घरात फक्त सुना नाही आहेत, एक लेख पण आहे, तरी बघा काय दिवे लावलेत ते. जीजा का ग, माझा अभ्यास असतो म्हणून. गुंडाळून ठेव तुझा अभ्यास तो आता. हा बाज झाले लाड, आता उद्यापासून स्वयंपाकघरात दिसली पाहिजेस तुम्हाला. नाही तर उद्या सासरी गेल्यानंतर तुझ्या घरच्यांना पण असा ठेचा खाऊन राहायला लागेल. शिकल किती हळूहळू. येळ नाहीये तेवढा. काकी साहेबांनी जे स्थळ सांगितलंय ते चांगलं आहे. तो मुलगा त्याच्या आई बाबांना तुला भेटायला सांगणार आहे. जीजा, अग पण एवढी घाई कशाला? नाही म्हणजे माझा कोर्स होत आहेत ना पूर्ण. शिकून काय दिवे लागतात ना, ते दिसतंय आपल्या घरामध्ये. आपापल्या पानाकडे बघा, मग दिसेल शिक्षणाचा उजेड. अग जीजे अक्का, आपल्या नकटूला बऱ्यापैकी स्वयंपाक येतो. यांच्यापेक्षा तर नक्कीच चांगला येतो. तरी पण तिच्या सासरची माणसं माझ्याच नावाचा उद्धार करतील, ते मला नाही ऐकून घ्यायचंय. हे बघ जानवे, आता ते शिक्षण बिक्षण पास झालं, हा नाहीतरी तुला कुठं नोकरी करायची आहे? काकी साहेबांनी स्थळ सांगितलंय, ते घरचे गडगंज आहेत. तिथं गेलीस तर तुला काही पण कमी पडणार नाही, पण संसार हा जमलाच पाहिजे बघ. नाही तर परीक्षेत एवढे भले मार्क आणि संसाराच्या नामाने ठणा. हे बघतोय ना आपल्या घरी आपण, भोगतोय ना आपण. तुझ्या सासरी नको ते. नाही नकोय मला, झालंय माझ. नाही नको, भरलं माझं फोट. नको मला.
तुमची पण जेवण वाईटच असतील ना अजून. हा बस अन्न वाया घालवू नकोस. तू पण बस इथं बस इथं बस. जेवली नाही अस ना अजून घे. तू पण हे जेवण जेव आणि बघ ते पिठलं पण वाट तिला. जेव आता आणि संपव समजा. प्रेक्षक हो, आतापर्यंत आपण स्टार प्रवाह चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, तसाच भरभरून प्रतिसाद आता स्टार प्रवाहच्या यूट्यूब चॅनलला सुद्धा द्या. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा.